मौज मस्ती चाहिए, शिव तीर्थ आइए। मध्य भारत का एकमात्र बेस्ट पिकनिक स्पॉट, जहां मिलेगा वाटर पार्क के साथ बोटिंग, एडवेंचर, पिकनिक, शादी और नाइट कैंपिंग इत्यादि। ऊंचे लोग ऊंची पसंद, शिव तीर्थ मन पसंद। शिव तीर्थ उमरी डैम सामने नागपुर, भूल ना जाना शिव तीर्थ आना। विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने आज पत्रकारों से संवाद साधा। इस दौरान पत्रकारों द्वारा पूछे गए सवालों का जवाब देते हुए वडेट्टीवार बोले, जब विदर्भ का प्रस्ताव शासकों का है तो हम वही प्रस्ताव क्यों रखें? हमने विदर्भ के कई मुद्दों पर चर्चा की, लेकिन सरकार विदर्भ के लिए पैकेज नहीं देना चाहती थी। उल्टा चोर कोतवाल को दाटे असा प्रकार तो झालेला आहे। सत्ता आम्ही प्रस्ताव देणार होतो, सत्ताधाऱ्यांनी तो प्रस्ताव दिला, आता त्यांचा प्रस्ताव असल्यानंतर आम्ही तोच प्रस्ताव द्यायचा का? हा खरा प्रश्न होता। त्यामुळे सत्ता पक्षाचा 293 प्रस्ताव असल्यामुळे आम्ही अंतिम आठवडा 292 प्रस्ताव हा कायदा सुव्यवस्थेवर दिला आणि वेळेवर कमी दिवसामुळे त्या विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा, विदर्भाचा प्रस्ताव चर्चेला आला नाही। परंतु आमचा जो पहिले प्रस्ताव होता 293 मागच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातला, त्यावर मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कुठलंही उत्तर आमच्या प्रस्तावाला, विदर्भाच्या प्रश्नाला न्याय देताना दिला नाही। त्या प्रस्तावामध्ये विदर्भाचेच प्रश्न होते, वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न होता, मिहान औद्योगिक क्षेत्राचा विषय होता, संत्राचा होता, धानाचा विषय होता आणि सिंचनाच्या बॅकलॉगच्या संदर्भातही आमचं भाषण जरा तपासून पहा म्हणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना, की आम्ही विदर्भातील बॅकलॉगपासून, विदर्भामध्ये औद्योगिक क्षेत्रात झालेली पिछाट आणि संत्राचा त्यांनी घोषित केलेला प्रकल्प तो अजून का सुरू झाला नाही, 20,000 कोटीचा प्रकल्प भद्रावतीला त्यांनी कोळशाच्या आधारित घोषणा केली, त्याचं काय, त्या संदर्भात काय झालं, आणि मिहानमधून गेलेल्या प्रकल्पाच्या संदर्भात चर्चा झाली। परंतु सरकारला विदर्भाच्या आणि विदर्भातील लोकांसाठी काही द्यायचंच नव्हतं, त्यांना कोणी त्यांचे हात बांधले होते, कोणी त्यांना थांबवलं होतं। विदर्भाला पॅकेज नेहमीसारखं देण्याची नेहमी जी पद्धत आहे, विदर्भात अधिवेशन झाल्यानंतर विदर्भाला एक पॅकेज दिला जातं, तो पॅकेज त्याला घोषित करायसाठी कोणी थांबवलं नव्हतं। आमच्या प्रस्तावाला द्यायचं नव्हतं तर स्वतंत्र करायला पाहिजे होता, परंतु करणी आणि कथनीमधला तो अंतर काल आम्हाला स्पष्टपणे दिसला आहे।